नमस्कार, मी योगेश आपलं कस्तुरी पैठणीमध्ये स्वागत करतोय. आपल्याकडं ठाण्याहून पाहुणे आलेत. वैदवी शिंदेताईंचा लग्नाचा बस्ता झालेला आपल्याकडं. वैदवी शिंदेताईंचा बस्ता हमका सस्ता आपण केलेला आहे. तर 2 मिनटं त्या सर्व भगिनी आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांना कसं वाटलं कस्तुरी पैठणीला व्हिजिट देऊन, आणि त्यांचं ते मनोगत व्यक्त करतील तर सर्वांनी स्तब्धपणे ऐका. वैशाली मॅडमला तर तुम्ही ओळखताच. आता आपल्या वैदवी ताईपासून सुरुवात करूया आपण. त्या 2 शब्द बोलतील, पुढे मग सगळ्या ताई आपलं मनोगत व्यक्त करतील. या सुद्धा बँकेतल्या कॅशियर मॅडम आहे, त्या सुद्धा आलेल्या आहे. हो, त्यांचं तुमचं नाव? विशाखा मोरे ताई आहे. त्या ठाण्याहून आलेले आहेत. आपल्या ह्या ताई पण आलेले. ते सर्व स्वतःचा इंट्रोडक्शन स्वतः करतील. वैदवी ताईपासून करा सुरू. हे काका काकी खूप सपोर्टिव्ह आहेत आणि खूप छान सपोर्ट केलं आणि खूप छान साड्या आहेत इकडे, तर तुम्ही नक्की या. थँक्यू. मी प्रियांका मोरे. आम्हाला कस्तुरी पैठणीमध्ये येऊन खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन मिळालं आणि प्राईस पण खूप सुंदर आहेत आणि आम्ही खूप साड्यांची खरेदी केली. आम्हाला दोन्ही काका काकींनी खूपच कोऑपरेटिव्ह हे केलं आणि त्यामुळे सगळ्यांनी या आणि साड्या खरेदी करा. खूप खूप साड्या खूप वेळ बसून करा. हॅलो, मी विशाखा मोरे. मी पण फर्स्ट टाईम यांच्याकडे आली, पण असा अनुभव आम्हाला कुठेच मिळाला नाही. आम्ही मुंबईवरून एवढे आलो आहोत, पण आम्हालाही त्यांनी एवढी ट्रीटमेंट छान दिली की आम्ही दुपारी आलो ते संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांच्या दुकानातच आहोत. अगदी भरपूर खरेदी केली आहोत, भरपूर. आणि त्यांनी नाश्ता पाणी सगळी आमची छान व्यवस्था घरच्या लोकांप्रमाणे केलेली आहे. त्यामुळे तुम्ही जरूर जर येवल्याला आलात तर फक्त कस्तुरी पैठणी येवल्यामध्येच या आणि तिथेच खरेदी करा. मी राधिका पावसकर, मुंबईहून आलेली आहे. एक कस्तुरी पैठणी छान म्हणजे इथे आहे, डिस्काउंट वगैरे छान मिळालेलं आहे. तर तुम्ही पण या इथे, इथे छानपैकी डिस्काउंट म्हणून साड्या मिळतील तुम्हाला. हॅलो, मी श्रद्धा शिंदे. साड्या बघून खूप आनंद झाला, छान वाटल्या साड्या. असं सारख्या घ्याव्याशा वाटतात. तर तुम्ही पण या आणि घ्या साड्या, छान आहे इथे डिस्काउंटमध्ये. इथे येऊन खूप छान वाटलं, मस्त आहे साड्या, छान वाटल्या. मी यांना घेऊन आलोय सर्वांना, परतही येईन. तुम्ही नक्की या. आणि सगळ्यांना सांगू का, हा जो ओरिजिनल आहे, लाईव्ह ओरिजिनल आहे, पण ते थोडंसं घाबरत आहे. कारण की मी पण पहिल्यांदा घाबरला आहे, कारण की लाईव्हवर प्रत्येक जण घाबरतं. त्यामुळं असं समजू नका की सगळ्या बहिणी हुशार आहेत आणि आपले भाऊसुद्धा. आणि आपण ही जी मोहीम राबवली होती की लॉकडाऊनमध्ये जो चालला होता प्रत्येक घराघरामध्ये कस्तुरी पैठणी पोहोचवण्याचं काम, ते सक्सेस झालं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती, पूर्ण हा जो ओरिजिनल आहे, यांना कुणी असं बळजबरीने आणलेलं नाही आहे. ते स्वतःहून उभा राहिले तिथं आणि त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. आणि आहे, मी सगळ्यांना नुसतं सांगत नाही की आपलं घर आपल्या घरासारखंच हे शॉप आहे पूर्ण. आणि सगळ्यांनी नक्कीच व्हिजिट द्या. आणि आता जसं ताई म्हणत आहेत, जसं आणि सगळे फॅमिली मेंबर, आम्ही म्हणत नाही, आम्ही मानतो पण सगळ्यांना. हां, ते नाही सांगायचं. त्यांनी पहिले पण शॉपिंग केली, परत जेवणाला गेली, मग पुन्हा एकदा शॉपिंग केली. फक्त मी एकच सांगते, जास्तीत जास्त तुम्ही घरात बसल्या बसल्या, तुम्ही खूप दिवसभर कष्ट करत राहता, त्यासाठीच तरी आपण ऑनलाईन शॉपिंग चालू केलेली आहे. आणि प्लीज सगळ्यांना सोय व्हायसाठीच हे केलेलं आहे. तुम्ही जास्तीत जास्त फायदा तुमचा करा. आणि थोडा आता योग्य समोसे बी खाल्ले त्यांनी आणि खूप आनंदित त्यांनी. हो, आणि एन्जॉय म्हणून. हे बघा, मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला पैसे तर कुठेही द्यायचे, शॉपिंग तर कुठेही करायचे, तर का नाही आपण निश्चय करूया आज आपण कस्तुरी पैठणीची शॉपिंग करूया. तर खूप सारी शॉपिंग केली ताईंनी आणि एन्जॉय केलं. त्यांच्या तोंडाने ते सांगतंय, एन्जॉय केलं, आनंद केला आणि खूप मस्त त्यांची ट्रीप झालेली आहे. थँक्यू, धन्यवाद, बाय.